अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभा पार पडली. 74 सभा ही बावीस सुरू झाली. 1972 निवडणुकीमध्ये म्हणजे कैलास वसे दत्तात्रय वसे पाटील हे 67 पासून 72 पर्यंत या तालुक्याचे आमदार. 72 त्यांचा विधानसभेला पराभव झाल्यानंतर 72 दुष्काळ सगळ्यांनी पाहिला आणि त्या दुष्काळामध्ये बाकीच्या इतर कामांच्या बरोबर काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्या काळातल्या अनेक ज्येष्ठ मंडळींनी हे बँक स्थापन करायची ठरवली. प्रमुख प्रवर्तक होते कैलास वसे दत्तात्रय वसे पाटील आणि दुसरे प्रवर्तक होते प्रकाश बाबूलाल शहा म्हणजे देवेंद्र शहांचे वडील. ते आज आपल्यामध्ये नाही आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि पुढील माझ्या प्रश्नाला सुरुवात करतो. आज एवढ्या दूर सभा का घेतली? मुद्दाम तुम्हाला आज मला इथं बोलवायचं होतं. कारण आपण इथं गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, त्याला जोडून आपण पॉलिटेक्निक काढलं आणि त्या पॉलिटेक्निकला जोडून आपण गेल्या काही वर्षांमध्ये या सभागृहाची निर्मिती केली. जवळजवळ 14 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च हे सभागृह उभं करायला सरकारचा खर्च आला आणि इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे सगळा जर बनला तर तो 200 कोटीच्या आसपास खर्च होता. परंतु हे झाल्यानंतर आनंद जसं इंजिनिअरिंग कॉलेज उभं राहिलं तसं पॉलिटेक्निक उभं राहिलं, जसा साखर कारखाना उभा राहिला तशी आपली शरद सहकारी बँक उभी राहिली, मार्केट कमिटी उभी राहिली. तर या सर्व संस्था चांगल्या चालल्या पाहिजे, त्याचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन ते आमच्या पूर्वीचे सगळे ज्येष्ठ लोक हे एकट्या दुकट्याचं काम नाही, त्यांनी जसं याला हातभार लावला तसा आम्ही काम करायला लागल्यापासून सुद्धा या तालुक्यामध्ये नवीन नवीन काही काही झालं पाहिजे अशा प्रकारच्या भूमिका होत्या. आता हे सभागृह पाहिलं त्याच्या बऱ्याच लोकांनी आधी कोणी पाहिलं नसेल, इथं कोण येत नाही, तर कॉलेज किती जणांनी पाहिले मला माहिती नाही, पॉलिटेक्निक लोकांनी पाहिले मला माहिती नाही. तसं हे सभागृह तुम्ही सगळ्यांनी बघावं आणि या सभागृहामध्ये आपण व्यावसायिक नाटकं सुद्धा घेऊ शकतो, या सभागृहामध्ये आपण बाकीचे कार्यक्रम घेऊ शकतो. फक्त लग्न कार्य साखरपुरा खेळा या कार्यक्रमाला द्यायचं नाही असा निर्णय आहे आणि सभागृहाचं जे भाडे ठरवून दिलेलं आहे ते 40,000 रुपये दिलेलं आहे, परंतु ते फार कमी आहे. कारण असं सभागृह पुढे आता मुंबईत गेला तुम्ही तर 1 लाखाच्या आसपास असं भाडं
आणि 2.5 लाख रुपये बालकाम बरोबर एअर कंडिशन मिळेल, लाईटचा खर्च वेगळा. आणि या या सभागृहामध्ये एअर कंडिशन सभागृह आहे आणि या सभागृहाचा एक आपण कमी असं भागत गेलेलं ठरवलेलं आहे ते भविष्यकाळात वाढावर वाढवावे लागतील. पण त्याचा दुसरा एक फायदा विद्यार्थ्यांना होतो, वेगवेगळे वक्ते येतात बाहेर, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या इथे शिकवतात आणि त्याच्यामधून आजपर्यंत या इंजिनिअरिंग कॉलेजमधून 4000 मध्ये इंजिनिअर म्हणून बांधले. आणि जर 4000 मुलं इथं औषधीला शिकून बाहेर पडत असतील आणि जगामध्ये जात असतील, देशामध्ये जात असतील, तर त्यांच्यासाठी आपल्याला निश्चितच ही संधी आई वडिलांच्या ऐकच आहे की नाही याच्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांना संधी देणं आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याचं चीज करणं हे बरोबर. वार्षिक सभा म्हटलं की सभासद समोर बसतील, संचालक मंडळ एमडी इतर बसतील, सभासदांनी प्रश्न विचारावे, संचालक मंडळाने उत्तरं द्यावी, एखादं उत्तर जवळ नसेल तर नंतर द्यावं. पण आता दुसरी सवय लावून घ्यायला पाहिजे आपल्याला. आपण अहवालामध्ये आपलं लिहिलेलं आहे, कोणाला काही प्रश्न जर विचारायचे असतील तर 4 दिवस तरी आधी लिखित स्वरूपामध्ये तो प्रश्न बँकेला किंवा त्या संस्थेला दिला पाहिजे आणि तो प्रश्न दिला की मग त्याचे उत्तर सुद्धा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी लिहिता येईल. आणि हे वर्षापासून चालू आहे, परंतु मला आपल्याला सांगायचंय की परवा जो देवाशंकर सरकारी साखर कारखान्यावर प्रकार झाला ते नसत झालं तर बरं झालं असतं, कारण शेवटी माणसांची बदनामी नाही होत, बदनामी होते संस्थेची बदनामी. आणि आपल्या पूर्वजांनी ज्या संस्था काढल्यात किंवा केसनराव पांडे सरकारी काढली आम्ही कधी म्हणजे विरोधात होतो, आम्ही कधी वैरणाची निवडणूक लढवली नाही, शिवाजीराव अडाळांनी कधी शरद बँकेची निवडणूक लढवली नाही, साखर कारखान्याला कोणी आढळ गेलं नाही. आणि म्हणून या सगळ्या संस्था आता चालल्यात आणि इथं बाळासाहेब बांधलेले आहेत. तुम्ही मला सांगा गेल्या 50 वर्षात परवा जसा कारखान्याचा बंदर झाला तसा बंदर 50 वर्षात या तालुक्यात झाला का? कुठल्याही संस्थेमध्ये गेल्या 50 वर्षात जर कुठल्याही संस्थेमध्ये जर असा बंदर झाला नसेल तर काम जो घडलं ते काही चांगलं घडलं नाही, परंतु मी त्याला काही प्रश्न महत्व देत एक सामान्य गोष्ट अशी आहे की साधारणपणे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी प्रश्न विचारले पाहिजे, संचालकांनी नाही. संचालकांना प्रश्न विचारण्याची संधी ही संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये असते. हा जो अहवाल आहे तो अहवाल संचालक मंडळाने वाचून मान्य केलेला असतो आणि तो अहवाल आपल्या समोर त्या ठिकाणी दिला जातो. आणि आता इथे सुद्धा काही संघटनेच्या सदस्यांनी सूचना केल्या आहेत, त्या स्वीकारल्या, स्वीकार होते, त्याचा काही प्रश्न नाही. परंतु ती पद्धत सगळ्यांनीच पाळली पाहिजे,
एवढं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. बँकेची आर्थिक व्यवस्था स्थिती चांगली आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी थोडं काही अडचणी बँकेसमोर उभ्या राहिल्या, मग काही कम्प्युटरमध्ये उभ्या राहिल्या, काही स्टाफमध्ये उभ्या राहिल्या. आता स्टाफचं सुद्धा तुम्हाला मी सांगतो की आपण आता सगळे कार्यकर्ते आहोत, पक्षाचे किंवा या पक्षाचे किंवा त्या पक्षाचे आपण येतो आणि हे आमच्या मुलाला मुलीला सगळ्याला नोकरी द्यावानुसार नोकरी दिली तर इथंच काम करायचं असतं. एखाद्याची बदली औरंगाबादला केली सारखं गाव येते आणि औरंगाबादला नको इकडच्या गेलं आणि मग त्याच्यामध्ये ट्रेंड स्टाफ नसल्यामुळे आपल्या घरातला स्टाफ असल्यामुळे आणि ट्रेंड स्टाफ नसल्यामुळे बऱ्याच वेळेला अनेक अडचणी होतात. कारण ही बँकेच ग्रामीण भागातल्या लोकांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे. आता आपल्याकडं काम करायला थोडं माणसं कमी पडतात आणि म्हणून सगळं सहकारी बँकेने आता जाहिरात दिली की 68 लोकांची नवीन भरती करायची. त्याच्यासाठी काल परवाच्या वर्तमानपत्रात जाहिरात दिलेली आहे. त्याच्या घरातले कोणी असेल ज्याला अर्ज करायचा असेल, मुलांनी मुलींनी कोणी ज्याला अर्ज करायचा असेल त्यांनी त्याच्यामध्ये अर्ज करा. आणि उद्याच्या काही दिवसामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची सुद्धा जाहिरात आम्ही काढणार आहोत आणि त्याच्यामध्ये पुणे जिल्हा बँकेमध्ये जवळजवळ 1000 लोकांची भरती आम्हाला त्या ठिकाणी करायची आहे आणि त्याच्यामधून तिथं सुद्धा आपण अर्ज करणार. म्हणजे अर्ज केला नाही तर नंतर काही करता येणार नाही. त्यामुळं शरद बँक किंवा पुणे जिल्हा बँक इथं आम्ही काम करतो. आम्ही काम याच्यासाठी करतो, समाजाच्या संस्था जपायच्या. आज त्याच्यामधून ज्या वेळेला मुलं शिकतात त्यांना संधी मिळते त्यावेळेला त्यांना त्यांचा फायदा हा त्या ठिकाणी होत असतो आणि तो फायदा सगळ्यांनी करून घेतला पाहिजे. आता एक प्रश्न मला इथं असा वाटला की आपण संशयित आणि पुढे निधी असं म्हणतो. सामान्य माणसाचा समज असा होतो संशयित आणि बुडीत निधी याचा अर्थ हे पैसे बुडाले. तर हे पैसे बुडाले नाही. जर काही मुद्दल किंवा व्याज वसूल झालं नसेल तर ताळेबंदाला घेताना जेवढं व्याज समजा आता 1 लाख रुपयाचं कर्ज दिलेलं आहे आणि ते त्याच्यातून 50,000 आलं, 50,000 आलंच नाही आणि मागच्या आत आलं नाही. आपल्याकडे खरं तर बँकिंग कसं पाहिजे, बँकिंग व्यवस्था म्हणून पाहिजे. आपण आज कर्ज घेतलं की 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी वर्षांनी ते कर्ज भरतो. मग जिल्हा बँकेत असू दे ते इथं असू दे, ही बँकिंगची पद्धत नाही. वर्षभराने एकदम कर्ज भरायचं किंवा व्याज भरायचं ही जी सिस्टीम आहे ही योग्य नाही. त्याच्याकडून प्रॉपर बँकिंग होऊ शकत नाही. आणि मी अनेक वर्ष संस्थेच्या सगळ्या संचालकांना सांगतो की तुम्ही जरा ठेवीवरचं व्याज कमी करा, तुम्ही जरा कर्ज देताना स्वस्त दराने कर्ज देत करा. आणि जर ठेवीवरचं व्याज तुम्ही कमी केलं आणि स्वस्त दराने कर्ज दिलं तर तुमचा टर्नओव्हर वाढेल आणि टर्नओव्हर वाढल्यानंतर त्या टर्नओव्हरमधून बँकेला अधिक त्याच्यामध्ये फायदा होईल आणि तो फायदा झाल्याच्या नंतर त्याच्यामधून आपल्याला डिव्हिडंड सुद्धा चालवायला देता येईल. काही सॉफ्टवेअर आपण कसं करतो त्या सॉफ्टवेअरमध्ये थोडे काही टेक्निकल
अडचणी आल्या, त्याच्यामुळे तक्रारी आल्या. पण मी तुम्हाला सांगतो की तक्रार जरी असली तरी नकळ घडलेली चूक आणि अपराध या दोन गोष्टी वेगवेगळ्या. समजा कर्मचाऱ्याकडून चूक घडली, संचालकाकडून चूक घडली, चेअरमॅनकडून चूक घडली, ही वेगळी आहे. आणि जाणून बुजून केलेली अपराध हा वेगळा विषय आहे. आणि त्यामुळे त्या दोन्ही विषयांना मिस करणं बरोबर नाही. आणि मग तेवढी तरतूद आपण करून ठेवतो की आणि ज्या वेळेला संशयित पोलिसांनी तरतूद केली त्यावेळेला त्या सभासदाचं कर्ज माफ होत नाही. सगळं त्या सभासदाला ते वसूल केलंच जातं. पण जसं जमेल मग 100 नोटीस काढून मुद्दती करून किंवा आणखी काही करून ते सगळं त्या ठिकाणी केलं जातं. आणि त्याप्रमाणे मग बँकेचा कारभार पुढे चालतो. PDCC बँकेत सुद्धा अशाच पद्धतीने कारभार आपण करतो. शेतकऱ्याला जेवढं स्वस्तात स्वस्त पीक कर्ज देता येईल, मध्यम मुदत कर्ज देता येईल. आता सगळ्यात पहिले PDCC बँकेने सुद्धा परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 40 लाखापर्यंत कर्ज विना तारण त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भात निर्णय घेतलेला आहे. शेवटी ही तरुण पिढी आहे, ही जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी पुढे गेली पाहिजे. शेतीसाठी जिल्हा बँक देते, दुसऱ्या राष्ट्रकडून बँकाही मिळतात. पण बऱ्याच गोष्टीसाठी जिथे तर मिळत नाही ते एकतर आपल्याला जिल्हा बँकेत मिळेल किंवा अर्बन बँकांमध्ये मिळेल. आणि त्या गोष्टी त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की पूर्वीच्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेने एवढे मोठे बंधनं घातली नव्हती. ती नुसती शरद बँकेपुरती नाही, देशातल्या सगळ्या अर्बन बँका, जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका या सगळ्या बँकांच्यावर एक क्लोज वॉच ठेवलेलं, रोज तुमचं खातं म्हणजे बँकेचं हे रिझर्व्ह बँक तपासते. आणि त्याच्यामधून मग काय काय सूचना द्यायच्या तर त्या सूचना त्या ठिकाणी द्यायचं काम केलं जातं. आणि मग त्याच्यामधून आपल्याला दंड होतो, त्याच्यातून आपल्याला कर्ज वितरणाची मर्यादा घालून दिली जाते. सगळ्या गोष्टी घडतात आणि शेवटी काही घडलं तर उद्या कायद्याने जर पाहिलं तर बँकेचं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी, आर्थिक नुकसान झालं तर त्याची जबाबदारी चेअरमन आणि सगळे संचालक यांच्यावर आहे. तुमच्या वैयक्तिक कुटुंबांच्या मधून तुमच्या खात्यातून हे पैसे बँक वसूल करेल किंवा रिझर्व्ह बँक वसूल करेल. ही कायद्याची तरतूद आहे. ही तरतूद फक्त बँकेत नाही, तीच तरतूद विविध कारखान्याची सोसायटीत पण आहे, पतसंस्थेत पण आहे, साखर कारखान्यात पण आहे. आम्ही ज्याला पहिल्यांदा निवडून आल्यावर सहाय्य करून देतो. आणि कर्ज झाल्याचं असेल त्यावेळेला वैयक्तिक आपण सगळी प्रॉपर्टी घेऊन देतो. त्यावेळेला संचालक मंडळ सुद्धा एक मोठी रिस्क घेत असतं की आपल्या कुटुंबातली सगळी इस्टेट आपण या कारखान्यासाठी किंवा या बँकेसाठी आपण देतोय. आणि हे सगळं करत असताना मग का नाही जबाबदारी करणार? एखाद्याला अज्ञानामुळे काही घडलं तर ते दुरुस्त करता येईल. पण शेवटी संस्था ही आपल्याला जपलीच पाहिजे. ही मालकीची नाही, ही समाजाची संस्था आहे, शेतकऱ्याची संस्था आहे. आणि म्हणून तुमची संस्था हे जपायचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, पूर्वी आपल्याकडं विविध कार्यकारी सोसायट्या चांगल्या परिस्थितीत होत्या. आता विविध कार्यकारी सोसायट्या काही चांगल्या आहेत, काही अडचणीतल्या आहेत. विशेष करून आदिवासी भागातल्या विविध कार्यकारी सोसायट्या
अडचणीमध्ये आहेत. तर तसं पण आता आम्ही उद्याच्या काही दिवसामध्ये एक सरकार मिळावा घेणार आणि त्या सरकार मिळाव्यामध्ये तज्ज्ञ लोकांना बोलून त्याच्यामधून नक्की या सहकार क्षेत्रामध्ये नव्यानं होऊ घातलेले बदल माननीय अमित शहा केंद्रीय सहकार मंत्री यांचंही काही विजन आहे. त्या विजनप्रमाणे त्यांनी आता केंद्राने निर्णय घ्यायला लागलेले आहेत आणि ते आता हळूहळू आपल्याकडे येते पण आपल्याला सुद्धा ते आधार करावं लागेल. आपल्याकडे पूर्वी सोसायट्यांचं काम सांगत होतो पण सोसायट्यांचं काम काय होतं, फक्त जिल्हा बँकेकडून कर्ज घ्यायचं, शेतकऱ्यांना द्यायचं, शेतकऱ्याकडून वसूल करायचं आणि बँकेला बघायचं आणि जो काही नफा मिळेल तो नफा मिळवायचा, याच्या वेळेला दुसरं काही काम नव्हतं. आता 100 गोष्टीपेक्षा जास्त काम व्यवसाय करायला विविध कार्यकारी सोसायट्यांना परवानगी दिली. विविध कार्यकारी सोसायटी पेट्रोल पंप करू शकते, विविध कार्यकारी सोसायटी आणखी दुसरं काही व्यवसाय करायला असेल तर तो व्यवसाय करू शकते. विविध कार्य सोसायटीला मेडिकल कॉलेज काढायचं तर ते मेडिकल कॉलेज काढायचं. म्हणजे असे 100 जास्त क्षेत्र ही आपल्यासाठी ओपन केलेली आहे केंद्र सरकारने आणि केंद्र सरकार ज्यावेळेला हे सगळं ओपन करतं त्यावेळेला या गोष्टी सगळ्या ह्या आपल्याला सुद्धा अडॉप्ट करून आपल्या संस्थांमध्ये त्याच्या हे करायच्या. तर त्याच्यासाठी आपल्याला भविष्य काळामध्ये तयार करावं लागेल. पण आता ठीक आहे, आता सरकारने एक वेगळी दृष्टी पाहिलेली आहे सरकाराकडे, त्यांनी मदत करायचं ठरवलेलं आहे आपल्याला आणि मदत आता समजा साखर कारखान्यांनी दरवेळेला आपल्या शेतकरी म्हणायचे की जास्त भाव द्या, जास्त भाव द्या. आता याच वर्षी पाहिलं तर आपली FRP किती होती, FRP 2730 रुपये. सत्तावीसशे नव्वद रुपये. आपण पहिला आपला किती दिला, 2950. म्हणजे 160 रुपये आपण पहिल्या हप्त्यात दिल्या आणि का अंगणवाडीच्या निमित्तानं आणखीन 250 रुपयाचा एक नवीन हप्ता दिला. हे आपण 3300 रुपये दिले. कायद्याने आपल्याला 2790 द्यायलाच परवानगी आहे. म्हणजे 450-450 रुपये शेतकऱ्याला टना पाठीमागे दिल्यानंतर जर कुणी म्हणायला लागलं की अजून भाव वाढवून द्या तर ते काही बरोबर नाही. बॅलन्स शीटची तर परवानगी दिली पाहिजे, कारण बॅलन्स शीटमध्ये तेवढे पैसे पाहिजे आणि आपण सगळी शेतकरी मंडळी आहे. आपल्याला उत्पन्न मिळालं 4 पैसे खिशात आले, आपण सगळे 1 वर्षात खर्च करतो. काही ना काहीतरी अडी अडचणीला संकटाच्या प्रसंगी काही ना काहीतरी शिल्लक ठेवलं, मग त्याच पद्धतीनं हा समाजाचा व्यवहार एक उत्कृष्ट पद्धतीने करण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आणि तो प्रयत्न घेऊन आम्ही पुढे चाललेला आहे. मध्यंतरी मी एक निर्णय घेतला, आज मोठ्या प्रमाणामध्ये पतसंस्थांचं जाळं झालेलं आहे आणि आदिवासी सोसायट्यांचं राहिलं तर आदिवासी सोसायट्या अडचणीत आहे तर त्यांना सुद्धा दुरुस्त करायला पाहिजे आणि मग या सगळ्या सोसायट्यांना परिस्थिती किती चांगली जरी असली तरी जसं इथं मॅनेजिंग डायरेक्टर चांगला पाहिजे तसं तिथं सचिव चांगला पाहिजे. आता जिथं जेव्हापासून ते केडर आपण बरखास्त केलं त्यावेळेला आपण सोसायट्यांना अधिकार दिले, तुमचं सचिव तुम्ही नेमा, तुमचं पगार तुम्हीच द्या म्हणून ते केल्यामुळं कोणी पण आपल्या जवळचा पाहुणा रावणा पवला आपण आठवून आणखी त्यांना आपण त्या सचिव म्हणून संचालक मंडळी नेमायला लागलं आणि त्याच्यातून अनेक प्रकारचे अडचणी व्हायला लागल्या. म्हणून मी आपल्याला सांगतो की आता आम्ही एक नवीन निर्णय घेतला नंतर संघामध्ये जाऊन
हे जे केडर दरखास्त केलं होतं ते केडर आता परत जीवन करायचं आम्ही ठरवलं. पुन्हा एकदा आता त्या सोसायटीचे सगळे सचिव हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष असतील. जिल्हा बँकेचे अध्यक्ष हा केडरचा अध्यक्ष असेल आणि जिल्हा बँकेचा एमडी हा केडरचा सचिव असेल आणि त्याच्यामधून मग त्याचा पगार कुठून द्यायचा काय द्यायचा त्याच्यावर अजून आम्ही विचार करतो. मिटिंगा त्याच्यामध्ये होत आहे आणि त्याचा एक फायदा आपण करतो. दुसरं या पतसंस्था ज्या काढलेल्या आहेत हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पतसंस्था आहे तर काही पतसंस्था या संचालक मंडळाच्या चुकीमुळं किंवा आणखी काही अडचणीमुळं किंवा ज्याला व्याजाने डिपॉझिट घेतल्यामुळं आज अनेक पतसंस्था अडचणीत आल्या आणि पतसंस्था अडचणीत आल्यानंतर त्याला लिक्विडेटर बसवला किंवा त्याला प्रशासक बसवला आणि त्याच्या कारण दिले की व्यवहार होत नाही कारण पतसंस्थेत पैसे शिल्लक नाही. मग अशा वेळेला जो गरीब माणूस असतो समजा एखादा गरीब माणूस आहे त्यांनी आपली कमाई 50,000 रुपये बँकेत ठेवली तर त्याला 50,000 सुद्धा मिळत मिळत नाही म्हणजे त्या पतसंस्थेमध्ये आणि ती पतसंस्था अडचणीत आली तर हे लोक गंगण फिरतात पण त्यांना हे मिळत नाही आणि म्हणून आता कायद्यामध्ये बदल केलेला आहे. अशी कुठली संस्था असेल त्या संस्थेकडून 100 रुपयाला 10 पैसे असं पूर्वी जसं आपण जेव्हा देत होतो तसं आपण 100 रुपयाला 10 पैसे जर दिले एखादी पतसंस्था बुडाली तर त्या ठेवीदाराची 1 लाख रुपयापर्यंतची ठेव सुरक्षित केलेली आणि सरकार ते पैसे त्या खातेदाराला 1 लाख रुपये देईल ही सुरू आपण त्या ठिकाणी निर्णय घेऊन त्याचा केलेला आहे. अशा या सगळ्या संस्कारामधल्या गोष्टी आहेत. आपण सगळ्यांनी चांगलं काम केलं तसं कर्मचाऱ्यांनी सुद्धा चांगलं काम केलं कर्मचाऱ्यांचे सुद्धा मी मला ऐकून आभार मानतो. संचालक मंडळ आणि बाकीचे लोक सगळ्यांचं ज्यांचं ज्यांचं सहकार्य आहे त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आपण या पुढच्या काळात देखील अशाच प्रकारचं सहकार्य करावं अशी विनंती करतो. ही सभा संपली. गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.